मी काय म्हणतेय, अर्धे पैसे मी आता लपवून ठेवते. कशाला? ते नाही घेऊ शकत. तुझा पैसे घेऊ नाही शकणार. तुझ्या स्टोरेज मधून चोरू नाही शकणार. पैसे ना कुठे मी तिकडे पैसे घेणार कोण ना कोणते आपले. मी लपवून ठेवते अर्धे पैसे असं म्हणते. काय बोलतो? पैसे लपवून ठेवायचे काय करायचं? पैसे घेणार ना आपल्याकडनं. असे ठेवून द्या ना आतमध्ये. आपण त्यांचे पैसे चोरू शकतो. हा मग तेच ना, एका दिवसाच्या आत्ताच चोरून समजलं ना. जर का इथून घेतले पैसे यांच्याकडून, आत्ताच कोणाकडून घेतले तरी चालू झालं रे राडा सगळं. मग त्यांनी आत ठेवले तो कुठे शर्टच्या. हो ते तर आहे, ते तर आपण आतमध्ये पण ठेवू शकतो आपल्या ह्याच्यात. मी तेच बोलते, हे एवढे सगळे आहेत ना, त्याच्यामधले अर्धे आपण हे करू शकतो. भाव काय आहे तुमचा? 2500. किती सगळं? 2500. एक मास ताई काय बोलता तुम्ही? ताई पण भाव सांगताय दादा. 2500 ला कुठे असतोय मासा? बघा तुम्ही दिसत ते बघा. नाही दादू, ए दादू काय बोलतोय? एक मिनिट मला बघून द्या. हे आमचे मालक आहेत. कसले? बोट. मग आम्ही इकडे लावलं कसला? ऐका ना, 300 रुपयाला द्या ना मला. सामासे द्या ना. घ्या 300 रुपयाचे माझी टोपी घ्या ना. तुम्ही किती देता सांगा की? थांबा मी सांगते. मी 3000 रुपयाला तुम्ही सगळी पाठी. अरे बापरे, नाही परवडत नाही. काय का पैसे तुम्ही डायरेक्ट 3000 कागद? नुसतं कागद नाही, त्याला काहीतरी किंमत आहे. मग द्या म्हणा. अहो डायरेक्ट जट्टीवर माल उचललाय सांग. तेच सांगतोय. मासा ह्यो मासा कुठं भेटत नाही लक्षात. कुठं भेटत नाही? बिना भेटता. तुम्हाला माहिती नाही, मी अभ्यास आहे माझा माशांमधला. ह्यो मासा कुठं भेटत नाही. एक मासा 8000 रुपयाला जातोय परदेशात. एक मासा 8000 जातो. वैयक्तिक रक्षा करायची म्हणलं ना बाबा, जे काय असेल चोरात वगैरे ते लास्टच्या दिवशी केलेलंच बरं आहे. आत्ता करू नका कोणी उपयोग नाही. ओके, कारण आत्ता गेले की तो राडाच नसता होणार. शेवटी लास्ट ते आले तर आपल्याला ते करायचं. मग तर काय राडा होणार. आणि मी काय म्हणते, तिथं लिहिलं की पैसे तिजोरीमध्ये ठेवणं कंपल्सरी नाही आहे. ऐक नाहीये. हो तर मी काय म्हणते की पैसे आपले आहेत ना, आपण हे करूया, थोडं डिस्ट्रीब्युट करूया. हा काय म्हणत होता जय? मी ते अशी बोललो की असं असं काय तिकडून कोण येणार आहे, कशा गोष्टी आहे का वगैरे. बोललं बघा, आमचं मला माहीत नाही की तिकडनं कोण येणार अजून ठरलं नाही. बऱ्यापैकी चाललंय, बऱ्यापैकी चाललंय की मी राहुल किंवा कोणी होते. पण मला मी जे करणार आहे, इकडून मी येतोय, तर मी हे करणार आहे की जो रिझर्विंग कॅन्डिडेट आहे कॅप्टन्सीसाठी तोच येणार. आता माझं असं मत आहे की भाई, मी तुला तेच म्हटलं, लागलेल्या रिकव्हरी झालेल्या दिसतात गोष्टी, मलाही दिसतात की आपल्या सगळ्यांना दिसतात की वन साईड त्यांना तो चान्स आहे. तर तो कॅप्टन झाला मला काहीच प्रॉब्लेम नाही. अरे प्रॉब्लेम तो नाही आहे, त्याला माहिती आहे की हे उडणार नाही आहे कंटेस्टंट. तुला आपला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असं तास आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. येस,